झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण प्राप्त झाले पाहिजे. गळतीचे प्रमाण कमी झाले पाहिजे अशी अपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केली. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शेवटच्या घटकापर्यंत प्रयत्न झाले पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रियेतील सर्व संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजेत. गळतीचे प्रमाण कमी झालं पाहिजे असे आपले उद्दिष्ट असावे अशी अपेक्षा नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी व्यक्त केली. नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नंदुरबार जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व नाविन्यपूर्ण उपक्रम कक्षाच्या आढावा सभेत ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या 2014 शासन निर्णयानुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाच्या आढावा बैठकीचे आयोजन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या यामोगी सभागृहात करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ गावडे हे होते. सभेला प्राचार्य डॉक्टर जगराम भटकर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर राहुल चौधरी, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री मच्छिंद्र कदम, कक्षाचे सदस्य सचिव वरिष्ठ अधिक व्याख्याता श्री रमेश चौधरी, उपशिक्षणाधिकारी श्री भानुदास रोकडे, श्री जीवन मोरानकर तसेच कक्षाचे तज्ज्ञ मार्गदर्शक सदस्य जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे याचबरोबर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सर्व अधिव्याख्याता, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटशिक्षण अधिकारी, नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी, कक्षाचे सदस्य असलेले शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील विषय सहाय्यक, केंद्रप्रमुख, संघांचे प्रतिनिधी, मुख्याध्यापक संघांचे प्रतिनिधी तसेच शिक्षक संघटना प्रतिनिधी, उपक्रमशील शिक्षक प्रतिनिधी, समग्र शिक्षा अभियानातील कार्यक्रम अधिकारी तसेच ज्ञान प्रकाशन फाउंडेशन, पिरॅमल फाउंडेशन व प्रथम फाउंडेशन स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. आढावा बैठकीत प्राचार्य डॉक्टर जगराम भटकर यांनी कक्ष स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट करत कक्षाच्या ध्येयधोरणांची माहिती दिली. जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी या कक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून जिल्ह्यातील प्रत्येक बालक गुणवत्ता प्रयत्न शिक्षण कसे प्राप्त होईल यासाठी तालुका गुणवत्ता कक्ष, केंद्रस्तरीय गुणवत्ता कक्ष यांच्या सहकार्यानं जिल्ह्यात काम करण्यात गरज असल्याची प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. गुणात्मक संवर्धनासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध असणं डेल्टा रँकिंग मध्ये आपला मागचा दुसरा नंबर होता, आजही पाचव्या स्थानावर आहोत. ही चांगली परिस्थिती आहे, याची चांगली आहे. याच्यात सर्व आपल्या सर्वांचं एक टीमवर्क आहे. एका इंडिव्हिज्युअल कोणा एका व्यक्तीचं काम नाहीये, हे मोठं टीमवर्क आहे. आपण चांगलं काम करतोय. यापूर्वी या कोरोना काळात पण आपण खूप चांगलं केलं काम केलेलं आहे. डायरेक्ट मार्फत आपल्याला वेळोवेळी सर्व गायडन्स मिळत जातं, तेही यापुढे राहील. डॉक्टर भटकरांनी जे काही दोन मुद्दे उपस्थित केले, SBA बद्दल, स्कूल बेस्ड असेसमेंट बद्दल द्विमासिक असावी, त्याच्यावर आपण नक्कीच विचार करूया. आपण जी काही मागणी मांडली त्याच्यात पॉझिटिव्हली आपण विचार करू आणि निर्णय घेऊया. MDTV साठी निलेश चौधरी, जिल्हा प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका.